नमस्कार मित्रांनो, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत सर्वांच्या आवडीचा विषय ऑप्शन. ऑप्शन मार्केट बेसिक ते ऍडव्हान्स ची आपण एक सिरीज चालू करतोय. नाव असेल ऑप्शन बिझनेस. मला वाटतंय आजचा पहिला व्हिडिओ खूपच बेसिक आहे, कारण बरेचसे लोक नवीन आहेत, त्यांच्यासाठी ही सुरुवात मला इतक्या बेसिक लेवलने करायला हवी आहे, कारण ऑप्शन मध्ये जेवढा जास्त पैसा मिळतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने लॉस सुद्धा होतो हे कोणालाही माहिती नसतं. आणि त्याच्यासाठी मला हे पूर्णपणे बेसिक मधून शिकवायचं आहे, बरोबर. आता आपण बघूया बेसिक मार्केटमध्ये सुरुवात कुठून होते. आपल्याला सिगमेंट माहिती आहेत, काही इक्विटी, फ्युचर आणि ऑप्शन. आता या तिघांच्या मधला जेव्हा आपण ऑप्शन मध्ये काम करणार, ऑप्शन मध्ये काम करत असताना फ्युचर तुम्हाला आपल्याला समजून घ्यायला लागेल. फ्युचर ज्यावेळी आम्हाला तुम्हाला समजून घ्यायचा असतो त्यावेळी तो फ्युचर कुणाला फॉलो करतो हे पहिलं बघायचं असतं. ज्याला फॉलो करतो तो असतो अंडरलाईन म्हणजे असेट, ज्याच्यावरती आपण तो फ्युचर विचार करणार आहोत, त्याचा एक ऑप्शन घेऊन काम करणार आहोत. म्हणजे थोडस हे किचकट आहे आणि ते किचकट समजण्यासाठी मी सोपं करायचा प्रयत्न केलेला आहे. थोडस पुढे जाऊन बघूया अंडरलाईन काय काय असतात. स्टॉक असतात, जसं तुम्ही निफ्टी बँक निफ्टी वरती काम करता ते इंडेक्सेस असतात. इंडेक्स हा सुद्धा एक अंडरलाईन झाला, करन्सी सुद्धा एक अंडरलाईन झाला, बॉन्ड सुद्धा अंडरलाईन झाले, कमोडिटी सुद्धा अंडरलाईन झाला, स्टॉक सुद्धा अंडरलाईन झाला. म्हणजे जे ऍसेट आहेत, मालमत्ता आहे आपल्याकडे किंवा आपण घेणार आहोत त्याच्यावरती आपण ऑप्शन काय ठेवायची, कशी ठेवायची, काय घ्यायचे याच्यावरती विचारलं. पहिली गोष्ट इथे मला थोडंसं समजावावं लागेल, ऑप्शन हा विषय आपण बिझनेस म्हणून जरी बघत असलो तरी बिझनेस होत नाही याच्यामध्ये. का होत नाही? कारण आपण एका वेगळ्या पद्धतीनं याच्यावरती काम करत असतो. कुणाला रिस्क मॅनेजमेंट माहिती नसते, कुणाला रिस्क मॅनेज करताच येत नसते. बहुतेक लोक जी लॉस झालेले आहेत ती पूर्णपणे ऑप्शन मध्ये, स्टॉक मध्ये, कॅश मध्ये. त्याच्यामध्ये कुणी जास्त एवढं विचार करत नाही की मी इतका पैसा लावू मग मला इतके पैसे मिळतील. ऑप्शन मध्ये काय असतं, 5, 10, 15, 20 हजार रुपये लावायचे, काय मिळतील ते घ्यायचे. पण इथं काय होतं, बरेचसे ऍडवायझर लोकांच्याकडून तुम्हाला टिप्स मिळालेले असतात. कशा 15 हजार रुपये टाकलेस 20 हजार रुपये कमवून देणार. मग इथे आपण फसतो. आपण म्हणजे काय, तुम्ही पण फसता, मी पण फसतो, सगळेच फसतो. कारण माझ्या बरोबर झालं ते तुमच्या बरोबर झालं असणार. 2012ची गोष्ट मी बऱ्यापैकी मला सुद्धा असंच झालं. मी फर्स्ट टाइम ज्यावेळी मार्केटला 2012 त्यावेळीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आम्हाला ICICI बँकेचे ऑप्शनचे कॉल बाय करायला सांगायचे आणि मी ते करत होतो. आम्हाला समजत होतं आमच्याकडे क्वांटिटी किती असायची, त्यावेळी पैसेवाले लाख लाख क्वांटिटी. प्राइस काय असायची, 15 पैसे, 20 पैसे, 25 पैसे. पण समोरचे लोक ते 15 पैसे, 20 पैसे सेल करतात हे कुणाला माहिती नसायचं. तर आम्ही बाय करणार म्हणजे ते सेल करत होते, सिम्पल गोष्ट होती. ते 15 पैसे कमवत होते आणि आमचे झिरो होत होते. हा ऑप्शनचा झिरो सम गेम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याला खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता पुढे जाऊया, फ्युचर आपल्याला समजायचं आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये फ्युचर आणि ऑप्शन एकमेकांच्या वरती अवलंबून आहेत. ते कसे आहेत ते मी तुम्हाला आता सांगतो. फ्युचर आपण कसला बघणार आहोत, अंडरलाईनचा, म्हणजे जे आपण मालमत्ता घेतो त्याचा, भले तो स्टॉक असेल, जागा असेल, सोनं असेल, कमोडिटी असेल, काही जे काय असेल ते त्याच्यावरती आपल्याला कसं काम करायचं हे छोटासा एक अनुभव जो माझ्याकडे आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. असं नाही की मला मार्केटमध्ये खूप काही येतं वगैरे वगैरे वगैरे, नाही. जे माझ्यापर्यंत आहे मी तुम्हाला पोचवायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी पैसे सुद्धा कमवलेले आहेत. म्हणजे काय संबंधच नाही, मी ते लोकांना शिकवू शकतो. असं असतं की बाबा मी त्याच्यावरती पैसे नाही कमवले तर मी लोकांना काय शिकवणार वगैरे, असं असेल तर मी नाही शिकू शकत. मला माहिती आहे की मी त्याच्यावरती पैसे कमवतो, कमवले मी शिकू शकतो. ओके, पुढे आपल्याला बघायचंय फ्युचर काय आहे. एक्झाम्पल, मी नोकरी करत होतो, फक्त आपण व्हर्च्युअल बोलतोय, हे प्रत्यक्षात नाही, एक्झाम्पल म्हणून बोलतोय. माझ्या ठिकाणी तुम्ही असू शकता, तुम्ही नोकरी करत होता, नोकरी तुमची
बंद करून तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे। तुम्ही ज्यावेळी बिझनेस चालू करणार आहात त्यावेळी तुमचं असं ठरलेलं आहे की इंडस्ट्रियल ठिकाणी मला एक इंडस्ट्रीचा गाळा घ्यायचा आहे आणि मला कसली तरी कंपनी काढायची आहे। तुम्ही एक प्लान करता, मला काय इंडस्ट्री टाकायची आहे, अशी अशी एक प्रोडक्शन माझं आहे आणि मी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मला इतकी इतकी जागा लागणार आहे, 1 एकर, 2 एकर, 4 एकर, जी काय आहे ती, जो काय एरिया असेल तुम्हाला सुटेबल येणार। त्याच्यानंतर काय होतं, तुम्ही सर्चिंग करायला चालू करतात, एक जागा घेतात, हा ही जागा मी घेऊ शकतो, तुमचं फायनल झालंय, मला ही जागा घ्यायची आहे। तुम्हाला सर्चिंग केल्याच्या नंतर हे समजतं, काही न्यूज असतात, काही बरेचसे गव्हर्नमेंटचे प्लान असतात, रूल्स अँड रेग्युलेशनच्या हिशोबाने तुम्हाला ते माहिती पडतं की ही जागा कालांतरानं इंडस्ट्रियल हब म्हणून उदयास येणार। मग तुम्ही विचार, मला आज ही जर जागा घेतली तर कालांतरानं इंडस्ट्रीज होणार आहे, म्हणजे मी त्याच्यावरती पैसा लावू शकतो। कदाचित असं होऊ शकतं माझी कंपनी तर चालणारच, जागेचे पैसे वाढणार ते वेगळे, जागेचे पैसे वाढणार, इंडस्ट्रियल हब झाल्याच्या नंतर माझ्या कंपनीला सुद्धा चांगले दिवस येणार हे तुमच्या मनामध्ये आहे। म्हणून तुम्ही काय करताय, ती जागा मोक्याची आहे घ्यायचा विचार करता। समजतो तुम्हाला जागा मालक कोण आहे, असं असं जागा मालक आहे, त्या जागा मालकाकडे जाता, तुम्ही घेता, त्याला सांगता की मला ही जागा तुमची पाहिजे। तुमचं बोलणं होतं त्यांच्या बरोबर, जागा मालक आणि तुम्ही बोलणं होतं, ठरत ही जागा मला 1-10 लाखाला परवडते। तुम्ही 10 लाखाला तय केलेली आहे, त्यांनी सुद्धा समोरून सांगितलेलं आहे की माझी 10 लाखाला मी विकायला तयार आहे, तुमच्यामध्ये करार होतो। आपला विचार आत्ताच आपण बघितला 2 मिनिटापूर्वी, त्याचा विचार काय असतो, ती जागा बऱ्याच दिवसापासून त्यांच्याकडे आहे, खूप दिवस झाले या जागेचे भाव वाढलेले नाहीत, आता मला मिळणार गिराईक आहे चांगलं, 10 लाख रुपये देत आहे, याच्यानंतर माहिती नाही काय होईल, मला विकायचे आहे, असं कुणाला वाटत, जागा मालकाला वाटत, जागा मालक काय करतो, तयार होतो, जागा विकली, दोघांच्या मध्ये करार झाला। तुम्ही त्याला काय करता, एक टोकन अमाऊंट देता, टोकन आहे 1 लाख रुपयांचं आणि तुम्ही सांगता मी आज तुम्हाला टोकन देतोय 1 लाखाचं, 2 महिने 3 महिन्याच्या नंतर जे काय असेल तो मी व्यवहार पूर्ण करेन, त्याच्यानंतर उरलेले बाकीचे पैसे मी तुम्हाला देईन आणि ती जागा मी माझ्या ताब्यात घेईन। इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल असं आशा करतो, याच्यानंतर थोडस कॉम्प्लिकेटेड होईल, समजून घ्या। ती जागा 3 महिन्याच्या नंतर किंवा 6 महिने कालांतरानं काय होत, 10 ची 7 लाख होते। तुम्हाला असं वाटतं की मी 3 लाख लॉस मध्ये आहे, ती जागा मला लॉस मध्ये चाललेली आहे, मी काय करायला पाहिजे, बरोबर। तुम्हाला असं वाटतंय की 7 लाखाला जर का जागा मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर मी ती 10 लाखाची जागा का घेईन, बरोबर आहे। इथे काय होतं, तुम्ही विचार करता ही जागा मला घ्यायची नाही, सोडून द्यायची, पण याच्या पाठीमागे एक आहे, 1 लाख रुपये तुमचे डुबणार, कारण तो एक तुम्ही ऑप्शन ठेवलेला असतो। 3 महिन्याच्या नंतर त्या जागेची किंमत जर का 10 लाख झाली, त्या 10 लाखाची 20 लाख झाली, तर म्हणजे 10 लाख म्हणजे काय, जेवढी आहे तेवढीच, किंवा 20 लाख झाली तर ती आपल्याला जागा चांगली असेल आणि त्या जागेचा मी व्यवहार करू शकतो, असं होऊ शकत। समजा 7 लाखाला तुम्हाला वाटतंय की लॉस आहे, मी सोडून देणार, तेवढी तुमच्याकडे पॉवर आहे, त्या करारावरती तुम्हाला माहिती आहे ती जागा घ्यायची की नाही घ्यायची, ते तुमच्यावरती आहे, पण जागा मालक ती जागा देऊ शकतो का, कारण त्यानं एक करार केलेला आहे, त्याला द्यायचीच आहे, तुम्हाला नाही घ्यायची आहे, सौदा मोडू शकतो, लाख रुपये तुमचे डुबू शकतात, तरी पण तुम्ही 2 लाख प्रॉफिट मध्ये आहात, काय फरक पडतो तुम्हाला,
ऑप्शन आहे, तुम्ही ऑप्शन ठेवलेला आहे त्याच्यावरती, मी असं होईल असं करेन. ओके, समजा चुकून ती जागा तुमच्या म्हणण्याप्रमाणे वाटली, 15-20 झाली, काय होणार? तुम्हाला तर लॉटरी लागणार, तुम्ही जे ऑप्शन टोकन म्हणून दिलेलं आहे त्याचा चांगला फायदा होणार तुम्हाला. इथे तुम्ही सौदा मिळू शकता, नाही मिळू शकत, कारण तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात. जागा मालक तो सुद्धा नाही मिळू शकत, कारण तुमचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्ट वरती तुम्ही टोकन अमाऊंट दिलेली आहे, एक प्रीमियम दिलेला आहे, त्यामुळं ती जागा तुम्हाला त्यांच्याकडून घेणं चांगलं आहे आणि त्यांना देणं चांगलं आहे, कारण ते कॉन्ट्रॅक्ट मोडू शकत नसतो, जागे मालक मोडू शकत नाही, फक्त एवढी राईट तुमच्याकडे असतात, ती जागा तुम्ही मोडू शकता कारण तुम्ही बाहेर आहात, ते सेलर आहात. इथं एक ट्विस्ट अजून असा असू शकतो, याला आपण शेअर मार्केटमध्ये रिॲक्ट करून घेऊया. जर का आपण शेअर मार्केटमध्ये याच्याकडे बघितलं, आपण जे बोलतोय ऑप्शन आणि फ्युचर ते शेअर मार्केटमध्ये टाकून जर बघितलं, की असं समजा की तुम्ही तुम्हाला माहिती असणारा कोणताही स्टॉक मनामध्ये पकडा, मी माझ्या मनामध्ये पकडतो तो तुम्हाला सांग मारुती, मला माहिती आहे मारुतीचा आजचा स्टॉकचा रेट 8,500 आहे, 3 महिन्याच्या नंतर 9,000 जाणार आहे, 500 रुपये आपल्याला मिळणार आहेत. मी काय करणार? इथे बाय करणार, 100 शेअर्स मी बाय केले, 500 रुपये वरती वाढला, 5,000 रुपये मला, 525,000 रुपये मला मिळाले, माझा प्रॉफिट झाला. पण तोच जर का तुम्हाला 500 रुपये खाली गेला तर 25,000 रुपये लॉस होत आहेत, मग काय करणार तुम्ही? लॉस. पण इथे एक तुम्हाला ऑप्शन असतो, काय करू शकता तुम्ही? तुमचं 25,000 वाचवण्यासाठी इथे तुमच्याकडे एक ऑप्शन असतो, तो ऑप्शन असा असतो, 500 रुपये वरती जाणार आहे, म्हणजे जिथं 8,500 इथं जर तुम्ही बाय केलेला आहात तर 8,700 किंवा 8,800 कॉल तुम्ही सेल करू शकता. याचा अर्थ काय होतो? तुम्ही जर का कॉल सेल केला, कॉल आणि पुट हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायचंय, तर मी तुम्हाला इथे गणित शिकवतोय की ऑप्शन काय असतं, हे डिटेल मध्ये आपल्याला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायचंय. याच्या नंतर तुम्हाला समजेल की हा खरोखर आपण ऑप्शन मध्ये पैसे कमवू शकतो, पण ही पार्श्वभूमी जी आहे ही काय आहे ही समजली तरच ते पुढचं समजणार. ज्यावेळी ऑप्शन खरेदी करायचा आपण प्रयत्न करतो किंवा सेल करायचा प्रयत्न करत असतो, त्यावेळी मार्केट काय रिॲक्ट करणार आहे याच्यावरती ठरलेलं असतं. मार्केट जर का वरती जाते, मार्केट जर का वरती जाते, तुम्हाला कॉल बाय करायचा असतो, पण तुम्ही स्टॉक बाय केलेला आहे, स्टॉक बाय केला म्हणजे काय झालं, तुम्हाला कॉल सेल करायचा हेजिंग करण्यासाठी, तुम्हाला फक्त रिस्क कमी करण्यासाठी. सेम असंच तुम्ही बघाल इथे, पण हे स्टॉक मध्ये बघितलं, बॉन्ड्स मध्ये, कमोडिटी मध्ये, करन्सी मध्ये, इंडेक्सेस मध्ये, तुम्ही जे आज निफ्टी बँक निफ्टी वरती जाऊन विचार करत आहात, मी सीई घेतला मी पीई घेतला, इथे सुद्धा तुम्ही चांगलं प्रॉफिट कमवू शकता, पण एक त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी असते, ठीक असते, ती ट्रिक जर तुम्ही चांगली वापरला तर खूप चांगलं तुम्हाला पैसे मिळतात. पण ते कसं हेच मला तुम्हाला शिकवायचं आहे, की जेणेकरून आपण स्टॉक काही विकत घेतलेले आहेत स्टॉक मध्ये, आणि जर का तो स्टॉक खाली आला तर काय करायचं, म्हणून स्टॉकचा एक कॉल विकायचा असतो. तुम्हाला मिळणार आहे 25,000, 25,000 मधले 5,000 तुमचे लॉस झाले तर चालतं,
त्याच्यासाठी तुम्हाला एक 5,000 रुपयाचा प्रीमियम दिला, आणि जर का तुमचा 8,500च्या खाली स्टॉक चालला तर विकलेल्या जो कॉल आहे त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळत जाणार, आणि जो होणारा जो लॉस आहे तो तुमचा कमी 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 होत जाणार. म्हणजे तुम्हाला रिस्क मॅनेज करता येईल, आणि हे रिस्क मॅनेज करण्याचं खूप चांगलंच टूल आहे. या टूल्स वरती तुम्ही काम करू शकता, पैसे कमवू शकता, पण काहीतरी पॅरामीटर असतात आणि त्या पॅरामीटरशी तुम्हाला घट्ट मैत्री करावी लागते. ती मैत्री कशी करायची, काय करायची, पुढच्या व्हिडिओच्या मध्ये मी बघणारच आहे, तुम्हाला शिकवणारच आहे. पण याच्या अगोदर फ्युचर आणि ऑप्शन हे तुम्हाला समजलं, मार्केटशी कसं रिलेटेड असतं किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय असतं ते सुद्धा तुम्हाला समजलं असेल. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट साईन करता त्यावेळी सुद्धा असंच असतं, पेपर करता तुम्ही, ते तुम्हाला खरेदी करायचं असतं, तुम्हाला वाटलं अरे याच्यापेक्षा स्वस्त जागा मिळणार, तुम्ही सोडू शकता, कारण तुम्हाला ती लॉस करायची असते प्रोग्रामवर. चालत, इथं सुद्धा सेम असंच आहे, ऑप्शन फ्युचर वरती अवलंबून आहे, फ्युचर रिॲक्ट करतो, फॉलो करतो स्टॉक. कमोडिटी मध्ये सुद्धा ऑप्शन असतात, करन्सी मध्ये सुद्धा ऑप्शन असतात. करन्सी मध्ये जे ऑप्शन असतात त्याच्यावरती खूप कमी पैशामध्ये करन्सी होते, सेलिंग होतं, आणि स्टॉक मध्ये इंडेक्सेस मध्ये थोडेसे जास्त पैसे लागतात सेलिंग करण्यासाठी. आता इथं एक असा विचार आहे, बाईंग करून पैसे कमवायचे की सेलिंग करून पैसे कमवायचे? दोन ऑप्शन तुमच्याकडे असतात, बाईंग करून पैसे कमवायचे की सेलिंग करून पैसे कमवायचे. जर का सेलिंग करून तुम्हाला पैसे कमवायचे असतीलच तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला असे बरेचसे पॅरामीटर असतात, ते तुम्ही जर लावला त्या पॅरामीटर बरोबर सुद्धा तुम्ही सेलिंग करून पैसे कमवू शकता. बऱ्याच जणांना हे माहिती पडलेलं आहे की आपण सेलिंग करूनच जास्त पैसे कमवू शकतो, पण इथे एक असतं, बाईंग करतो त्यावेळी आपण प्रीमियम देतो. समजा आज आपण निफ्टी आहे, निफ्टी समजा एक मी तुम्हाला इथे दाखवतो, पंचवीस रुपयेचा एक ऑप्शन आहे निफ्टी मध्ये, आणि आपण 50 क्वांटिटी असल्याची लॉट वरती असते, 50 क्वांटिटी घेतली, 1250 रुपयाच्या आसपास तुमचा प्रीमियम आहे. लॉस झाले तर किती होणार आहेत? 1250 रुपये होणार आहेत. पण जो सेल करतो, सेल करताना 25 स्टॉक कधी कधी 100 पण होतो, 200 पण होतो, त्यावेळी लॉस अमर्यादित. म्हणजे सेलिंग करून करणारे पैसे कमवणारे खरं बोलतात की खोटं बोलतात हे सुद्धा बघायला लागेल. तर सेलिंग करून सुद्धा पैसे कमवू शकतो, फक्त एवढंच होतं, सेलिंग करत असताना तुम्हाला हेजिंग करावं लागतं, आणि हेजिंग केल्याच्या नंतरच तुम्ही त्या सेलिंगवरती पैसे कमवू शकता. काही बऱ्याचशा पॅरामीटर आहेत, हे तुम्हाला मी पुढे शिकवणारच आहे. व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, मला फक्त हे बेसिक शिकवायचं होतं. या बेसिक मधून तुम्हाला बऱ्यापैकी समजणार आहे की आम्हाला ऑप्शन मध्ये काम करायचं आहे की नाही करायचं. आता मी सेलिंग करायचं की बाईंग करायचं याच्यामध्ये दोन दुवे ठेवले तुमच्या समोर. समजा तुम्ही बेसिक मार्केटमध्ये शिकला बाईंग करायला किंवा सेलिंग करायला, पॅरामीटर तुमच्या कुठे आहेत ते पॅरामीटर पहिले शिका. काय केल्याच्या नंतर मला सेल करायचंय, काय झाल्यानंतर मला बाय करायचंय, कोणत्या टूलचा वापर करून आपल्याला सेल करणे तर आपल्या अमर्यादित जो लॉस होतो तो वाचतो, किंवा बाय कधी करणार, लॉस कमी आणि जास्त पैसा कधी कमवणार, हे सर्व तुम्हाला मॅथमॅटिक्स समजून घ्यावं लागेल. ऑप्शन समजला असेल, पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये सेकंड पार्टला पुढच्या लवकरच येतोय आपण नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.